संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्वर थंडीनं गोठलंय. महाबळेश्वर शहरामध्ये पारा 13 अंश सेल्सिअस आहे, मात्र वेण्णालेक आणि लिंगमळा भागात पारा 5 ते 6 अंशांवर आल्यानं या ठिकाणचे दवबिंदू गोठल्याचं सकाळी पाहायला मिळालं. वेण्णालेक भागातील जेट्टी आणि बोटीवर बर्फाची चादर पसरली असल्याचं दिसलं. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात थंडीचा कडाका वाढतोय. तापमानाचा पारा 10 अंशांपर्यंत घसरलाय. अचानक थंडी वाढल्यानं घरोघरी शेकोट्या पेटल्या. चंद्रपूर जिल्ह्यातल्या शिवणी वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. या वाघिणीनं चार गावांमधल्या युवकाला ठार केलं होतं. वनविभागानं डार्ट मारून ही वाघीण पकडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर भर दुपारी वाघाचं दर्शन झालं. सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, वेरिकोज व्हेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. भर दिवसा वाघाचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. जिल्ह्यात आजपर्यंत अनेक नागरिकांचा बळी वाघानं घेतला. भंडाऱ्यातल्या बिनाकीच्या तलावावर 3 दुर्मिळ सारस पक्षी आढळले. अनेक वर्षांपासून सारस पक्ष्यांची जोडी मुक्त संचार करताना दिसते, त्यात आणखी एका सारस पक्ष्याची भर पडली आहे. त्यामुळे तलावाच्या आजूबाजूला असलेल्या शेतात रासायनिक खतांवर बंदी घालण्यात आली आहे. वाशीमधील जयपूर शेत शिवारात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वाघानं अनेक जनावरांवर हल्ला केल्याचं नागरिक सांगतायत. या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.